यार तुम्हारे में तुम लोग के ग्रुप का है वो भेज, मैं क्या बोल सकता बीच में। आपका पूरा फिर उसके बाद से क्या हुआ? उसके बाद से मतलब हम लोग फिर हॉस्पिटल के लिए पानी पीने वगैरह सब देने लगे, फिर हॉस्पिटल के लिए गए, वहाँ पर सब बंद था, फिर वापस यहाँ पर आए। कितने बजे हो गया घटना? सुबह ये सवेरे लगभग 10:15 बजे के लगभग। कौन से कंपनी से लीकेज हुआ? आप कौन से कंपनी में काम करते हैं? और उसमें जिसमें आप काम करते हो उसमें कितने लेडीज वगैरह थे या वर्कर कितने थे? अंदाजा? अंदाजा से 150 तक रहते हैं। आपका पूरा नाम क्या है? अर्चना राजदेवपाल। उसमें जो 150 जो वर्कर थे उस 150 वर्कर्स में कितने लोग इफेक्टेड हुए, कुछ अंदाजा है? 50-60 के ऊपर है इफेक्टेड होंगे। और सबको यही तकलीफ हो रही है? गले में दर्द हो रहा है, चक्कर आना, सर दर्द हो रहा है और पूरी बॉडी मतलब कंट्रोल में नहीं हो रही है। मुझे 30 पेशंट ऍडमिट करण्यात आलेले आहेत गॅस ब्रेकिंगमुळे। काय त्यांची कंडिशन आहे आणि काय प्रॉब्लेम? आज सकाळी अंबरनाथ MIDC मध्ये RK कंपनी कंपनीमध्ये गॅस लिकेज झाल्यामुळे बाजूची जी कंपनी आहे प्रेस फिट, त्या ठिकाणी जे कामगार होते त्यांच्यावर त्या वायू गळतीचा इफेक्ट झाला। त्यामध्ये 28 महिला आणि 2 पुरुष आहेत। त्यांना साधारणपणे 11:15 मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर या ठिकाणी आणण्यात आले, अपघात विभागामध्ये त्यांना दाखल करण्यात आले। आमचे जे फिजिशियन आहेत, त्यानंतर आमचे ॲडिशनल सिव्हिल सर्जन, सर्व जे क्लास 1 डॉक्टर्स, क्लास 2 डॉक्टर्स, त्यानंतर कर्मचारी परिचारिका वृंद यांनी मेहनत घेतली आणि सर्वांना योग्य वेळेस ट्रीट औषधोपचार चालू। त्यांना काय काय त्रास होता सर? त्यांना सुरुवातीला श्वास घेण्यात त्रास होता, सल्फ्युरिक ॲसिड नावाचं जे द्रव्य होतं त्याच्यापासून जे गॅस निर्माण झाला त्याच्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला होता। त्यापैकी 2 पेशंट गंभीर होते, परंतु ट्रीटमेंट दिल्यानंतर ते त्यांची प्रकृती सुधारलेली आहे। सध्या 30 रुग्ण आपल्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत आणि सर्वांची तब्येत उत्तम आहे। डिस्चार्ज कधीपर्यंत मिळेल सर? आता ते ऑन ड्युटी डॉक्टर जे फिजिशियन आहेत त्यांची ते वारंवार तपासणी करून आणि जे रुग्ण डिस्चार्ज योग्य आहेत त्यांना डिस्चार्ज द्यावा।